कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशा सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत घरात कोणी बाहेरून व्यक्ती आली आहे का घरातील सदस्यांची प्रकृती कशी आहे याची माहिती संकलित करण्याचं काम आशा सेविकांकडून आहे उन्हातानात फिरून अल्प मानधनावर काम करणाऱ्या आशा सेविकांना काही ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळते पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमध्ये असाच प्रकार घडला आशा सेविकांना थेट अश्लील शिवीगाळ आणि अरेरावी करण्यात आली त्यामुळे आशा सेविकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय पन्हाळा तालुक्यातील कोडोली मध्ये मुंबईहून एक महिला विना परवानगी आल्याची माहिती आशा सेविका सुषमा गायकवाड यांना मिळाली त्यानुसार त्या संबंधित संबंधित महिलेच्या घरी गेल्या महिलेचे पती राजू महापुरे यांनी आशा सेविका गायकवाड आणि त्यांच्या सहकार्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली त्यामुळे सर्वच आशा सेविका आणि आरोग्य सेविकांनी ग्रामपंचायतीमध्ये ठाण मांडून काम बंद आंदोलन पुकारलं त्यांना सर्वे करायला जायला प्रॉब्लेम व्हायला लागलाय त्यामुळं त्यांना एकतर इथं येऊन आमची जाहीर माफी मागावी आणि त्याचबरोबर इथून पुढं त्याच्याकडून अशी अशी घटना होणार नाही त्याच्याकडून असेल ना किंवा गावात आणखीन कोण असा आम्हाला त्रास देऊ नये एकाला झाला तसा सगळ्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे शासनाच्या आदेशानुसार आशा सेविका घरोघरी जाऊन माहिती घेत असतात त्यातून सार्वजनिक आरोग्य चांगलं राहावं हाच त्यांचा उद्देश असतो अशावेळी आशा सेविकांना अपमानास्पद वागणूक मिळाल्यानं अन्य ग्रामस्थांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली अखेर जिल्हा परिषद सदस्य विशांत महापुरे पंचायत समिती सदस्या गीतादेवी पाटील आणि कोडोलीचे सरपंच शंकर पाटील यांनी राजू महापुरेला माफी मागायला लावली त्यानंतर आशा सेविकांनी आजचं काम बंद आंदोलन मागे घेतलं